चे, राजे रजवाडे सरदार जागीरदार सोयीनुसार राजकारण करीत असत ही धगधग त्यावेळी सुद्धा मावळ्यांना होती त्यावेळीचे मावळे कोण आपले शेतकरी कष्टकरी त्यांना सुद्धा दगधग होती की आम्हाला त्रास होतोय आम्हाला कोण वाचवणार नेतृत्व नाहीच आहे आणि अशा परिस्थितीत अशा परिस्थितीत हे सगळे प्रस्थापित लोक त्यावेळीचे हे सगळ्या सामान्य जनतेला वाऱ्यावर सोडलं होतं सामान्य जनतेला वाऱ्यावर सोडलं होतं शिवभक्तांना कळत होतं त्यावेळी शिवभक्त म्हणा मावळ्यांना किंवा तिथल्या त्यावेळीच्या जनतेला कळत होतं की आमच्यात अन्याय व्हायला लागलेला आहे न्याय देण्याची भूमिका कोण येणार आहे कोण आशावादी नेतृत्व होणार मिळणार आहे आपल्याला आणि हे सगळे मोठे लोक त्यावेळीचे प्रस्थापित सरदार जागीरदार ज्यावेळी अस्थिरता निर्माण होती मग केव्हा अदिलशाचा झेंडा घ्यायचा केव्हा ती मोगलांचा झेंडा घ्यायचा केव्हा निजामाचा झेंडा घ्यायचा लोकांना वाऱ्यावर सोडायचं आणि आपल्या सोयीनुसार राजकारण करायचं बंधूंना मी क्लिअर करतो मी स्पष्ट बोलतो हे स्टेज राजकारणाचं नाही आहे राजकारण विरेज स्टेज आहे म्हणून मी जी परिस्थिती मांडली आहे ही मी त्यावेळीची परिस्थिती मांडलेली आहे ही त्यावेळीची परिस्थिती आता जी परिस्थिती मांडत नाही मी नाही तर पत्रकार बंधूंना ट्विस्ट करतील काहीतरी पण हे निश्चित होत त्यातनं क्रांती ही घडणारच क्रांतीचा सूर्य हा पुढे येणारच आणि तो क्रांतीचा सूर्य कोण होता कोण होता कोण होता छत्रपती शिवाजी महाराज या शिवा छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखलं लोकांना सांगितलं चला आपण स्वराज्य निर्माण करू आपण सगळे एकत्र येऊ तुमच्याकडे एवढी धमक असताना सुद्धा तुम्ही का दुसऱ्यांची चाकरी करता आपण सगळे एक येऊ आणि एक एक वेगळं स्वराज्य आपण देऊ पण त्या लोकांना पटलं नाही मग शिवाजी महाराजांनी कोणाला एकत्र केलं ते होते तुमचे आमच्यासारखे कष्ट करणारे शेतकरी कष्ट करणारी जनता या सगळ्यांनी एकजूट केलं आणि याच मावळेने या प्रामाणिक मावळ्याने या प्रामाणिक मावळ्या मावळ्याने शिवाजी महाराजांना ताकद दिली आणि मग शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं आपल्यासाठी स्वराज्य निर्माण केलं या साडेतीनशे वर्षांनंतर सुद्धा आपण स्वराज्याच्या बद्दल बोलतो हा मुद्दा आपण समजून घेणार घ्यायला पाहिजे तुम्ही सर्वजण एवढ्या उन्हा ताणात येत हे विसरू नका हे तुम्ही सुद्धा साडेतीनशे वर्षांनंतरचे तेच मावळे आहात तेच मावळे आहात शिवाजी महाराजांची धर्माचा विचार आजही विचार करणं गरजेचं आजही विचार करणं गरजेचं शिवाजी महाराज यांनी सत्ता मिळवली जी स्वराज्य मिळवलं त्याचा मुख्य उद्देश त्यातला एक भाग म्हणजे सत्तेचा तर होताच पण ते धर्माला सुद्धा मानत होते हे आपण नाकारू शकत नाही पण शिवाजी महाराजांची धर्माची व्याख्या हे सुद्धा समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे शिवाजी महाराज हे धर्मांतर नव्हते धर्मांध कोण होता तो होते आदिरशाही और्या ते आपला धर्म दुसऱ्यांच्या धर्मावर अत्याचार करून आपला धर्म पुढं घेऊन जायचे शिवाजी महाराजांनी काय केलं शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करत असताना ते धर्मांधर नसल्यामुळं शिवाजी महाराज हे धर्माचे अत्यंत प्रेम करायचे अभिमान होता त्यांना आपली परंपरा रूढी हे नेहमी संस्कार हे जपायचे म्हणूनच त्यांचा राज्याभिषेक राज्याभिषेक झाला ना शिवाजी महाराज आणि स्वराज्य निर्माण करत असताना दुसऱ्याच्या धर्मावर अत्याचार केव्हा केला नाही पण आपल्या धर्मावर कोण आलं अडव तर त्याची सुद्धा केली नाही आणि म्हणून शिवाजी महाराजांची न्यायाची भूमिका म्हणून शिवाजी महाराजांची न्यायाची भूमिका ही स्वराज्यासाठी इतकी पोषक होती की इतर धर्मातले लोक सुद्धा स्वराज्यात सामील झाले हे शिवाजी महाराजांचं वैशिष्ट्य आहे बघा ना शिवाजी महाराजांची न्यायाची भूमिका पाहिल्यानंतर इतर धर्मातले लोक सुद्धा शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात सामील झाले हे शिवाजी महाराजांच्या बाकीच्या राजांच्या लोकांच्यातलं हे वेगळं वैशिष्ट्यपणे शिवभक्तांना मला आपण सांगा आपण रायगड सोडून जात असताना आपण काहीतरी आदर्श घेऊन जायचं नाही का शिवाजी महाराजांचं आपण शिवाजी महाराजांना नसत होतो आज त्यांना वंदन करण्यासाठी अभिवादन करण्यासाठी आपण इथं जमलो काय घ्या पण शिवाजी महाराजांचा आपण मी इतिहास बोलणार नाही आज इतिहासवर जास्त लक्ष देणार नाही लक्ष केंद्रित करणार नाही साध्या चार पाच गोष्टी आहेत शिवाजी महाराजांचा स्वाभिमान शिवाजी महाराजांचा प्रामाणिकपण शिवाजी महाराजांचा संस्कार शिवाजी महाराजांनी घेतलेले कष्ट शिवाजी महाराजांचा असलेलं ध्येय शिवाजी महाराजांचा असलेलं उद्दिष्ट हे आपण एवढे तर घेऊ शकतो हा विचार तर घेऊ शकतो आपण आपल्या दररोजच्या जीवनात हो मला शिवाजी महाराजांसारखं व्हायचंय मी स्वतः मी स्वतः म्हणतो मी शिव मी स्वतः म्हणतो मी एक शिव आहे मला सुद्धा शिवाजी महाराजांसारखं दोन टक्के सुद्धा झालो मी तर माझं जीवन सार्थक होईल मग त्यासाठी त्यासाठी तुम्ही सुद्धा त्यासाठी सुद्धा तुम्ही सुसंस्कृत नेतृत्व हुडकाल पाहिजे मग ते सामाजिक क्षेत्रात असून दे राजकीय क्षेत्रात असून दे जो चांगला नेतृत्व करतो जो शिवाजी महाराजांच्या विचार जातो त्याच्याबरोबर जो तुम्ही काय काही हरकत नाही पण शिवाजी महाराजांनी सुद्धा हा सुद्धा मुद्दा सांगितलंय कि आपला मावळा सुद्धा सरसेनापती होऊ शकतो आपला मावळा सुद्धा सरदार होऊ शकतो आपला मावळा सुद्धा अष्टप्रधान मध्ये येऊ शकतो हे शिवाजी महाराजांनी शिकवण त्यावेळी दिली आपल्याला मग तुमच्यातनं सुद्धा नेतृत्व घडणं गरजेचं आहे शिवभक्त तुम्ही शिवभक्त नुसतं शिवाजी महाराज की जय म्हणून चालणार नाहीये तो आचार विचार घ्या आणि तुम्ही सांगा हो मला नेतृत्व करायचंय मला महाराष्ट्र घडवायचंय मला महाराष्ट्र सुसंस्कृत करायचा मला महाराष्ट्र शिवाजी महाराजांच्या विचाराने पुढे युद्ध जायचंय मला सरकारला थोड्या सूचना द्यायच्यात मला सरकारला सूचना थोड्या द्यायच्यात इथं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पंधरा वीस मिनिस्टर्स अनेक आमदार खासदार सगळे या कार्यक्रमाला आले होते तिथीच्या वेळी चांगले भाषण झाले तिथं देवेंद्र फडणवीसनी माझं कौतुक केलं की रायगड प्राधिकरणाचं काम चांगलंच चालू आहे ठीक आहे तिने हेही डिक्लेअर केलं की पन्नास कोटी आम्ही शिवसृष्टीला देऊ खाली जी पाच ला अठ्ठ्याऐंशी एकर जमीन आपण संपादित केलेली आहे ज्या गोष्टी रायगड किल्ल्यावर आपण करू शकत नाही त्या गोष्टी खाली कराव्यात ह्याच्यासाठी तर आमचा प्रयत्न असणार आहे पण माझं सरकारला आव्हान हे या वीस वर्ष मी दमलोय सरकारला सांगून आपले जीवन जर स्मारक कुठं असतील तर हे आपले गडकट किल्ले आहेत